या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूरच्या वळसंकर हॉस्पिटल येथे एक्सरे काढण्यासाठी आलेला एक 30 वर्षीय युवक हॉस्पिटलमधून पळून गेला असल्याची घटना समोर आली। सागर सुभाष खडके वय 30 राहणार बस स्टँड पाठीमागे टेंभुर्णी तालुका माढा असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे। या संदर्भात त्याचे बंधू सुमित सुभाष खडके यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात 4 नोव्हेंबर 2023 रोजी बेपत्ता असल्याची तक्रार दिली। फोटोमध्ये दिसणारा सागर खडके यास टेंभुर्णीहून सोलापूरच्या वळसंकर हॉस्पिटल येथे उपचाराकरिता आणण्यात आलं होतं। यावेळी तो हाताला झटका मारून 3 नोव्हेंबर 2023 रोजी पळून गेलाय। त्याचा सर्वत्र शोध घेत असून तो कोठेही आढळून आलेला नाहीये, त्यामुळे त्याचे कुटुंबीय गेल्या 1 महिन्यापासून सोलापूर शहर परिसरात व आजूबाजूच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी विचारपूस करीत आहेत व माहिती घेत आहेत। तरी फोटोमध्ये दिसणारा सागर खडके नामक हा युवक जर कोणास आढळून आला असल्यास किंवा त्याच्याविषयी कोणासही माहिती झाली असल्यास त्यांनी तातडीने पोलिसांच्या 112 या नंबरवर किंवा 73 87 23 23 77 किंवा 70 20 71 38 00 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन त्याच्या कुटुंबियांनी केले आहे। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।